लॉग इन करा मुंबई तक .in वर। बऱ्याच वेळेला आता संजय राऊत म्हणतात ना की विरोधकांचेच का लागतात, सत्ताधाऱ्यांचे लावा। काँग्रेसमध्ये असताना रोज कटकटी, हा त्याचा पाय घेतोय, हा त्याचा हात घेतोय, ह्याला पाडा त्याला गाडा। भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे सुखाने आम्ही राहतोय, कारण इथे कुठे तट गट खेचाखेची नसते। मला काय वाटतं की आता मी पण काय करणार आहे की माझ्याबरोबर एक जण घेऊन फिरणार आणि मी काय बोललो तुम्ही काय बोलला। हर्षवर्धन पाटीलांनी असं म्हटलं किंवा काँग्रेसमध्ये असताना रोज कटकटी, हा त्याचा पाय घेतोय, हा त्याचा हात घेतोय, ह्याला पाडा त्याला गाडा। भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे सुखाने आम्ही राहतोय, कारण इथे कुठे तट गट खेचाखेची नसते। तर त्याचा संदर्भ डायरेक्ट जोडला गेला की आम्ही भारतीय जनता पार्टीत आलो तर सुखाने झोप लागते, तर सुखाने झोप लागते मी तिथल्या भांडणाच्या पार्श्वभूमीने असं म्हटलं। संजय काकांनी वेगळ्या पार्श्वभूमीवर म्हटलं की आमची कसली ईडी लागेल, कारण बऱ्याच वेळेला आता संजय राऊत म्हणतात ना की विरोधकांचेच का लागतात, सत्ताधाऱ्यांचे लावा। त्यावर संजय काका म्हणतात आमच्या कसले लावतात, आमची कर्जच भरपूर आहेत। शेवटी ईडी त्याची लागते की ज्यांनी राजकारणातून निर्माण केलेली कॅश, अगदी कळणारा शब्द, ही व्हाईट एंट्रीमध्ये कन्वर्ट केलेली असते, ज्याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग, त्याची ईडी लागते। आणि त्यामुळे इन्कम टॅक्स वेगळे आणि ईडी वेगळी आणि CBI वेगळी। इन्कम टॅक्स जी आहे ती तुमच्याकडे तुम्ही पैसे जास्त कमवले आणि टॅक्स दिला नाही का हे बघते। ईडीचं स्पेसिफिक काम असं असतं की तुमच्याकडे राजकारणातून निर्माण झालेली कॅश किंवा कुठल्याही अन्य मार्गात निर्माण झालेली कॅश ही तुम्ही व्हाईटमध्ये एंट्री कन्वर्जन केलं का। त्यामुळे संजय काका म्हणाले संदर्भ वेगवेगळे आहेत। लॉग इन करा मुंबई तक .in वर।